छत्रपती संभाजीनगर कारागृह पुलीस भरती 2024 मध्ये विचारलेला हा प्रश्न बघा. एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनाची मापे 5x-7° आहे आणि 4x+25° आहे, तर त्या कोनातील फरक किती आहे असा प्रश्न आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला समांतरभुज चौकोन म्हणजेच काय हा कन्सेप्ट समजून घ्या, ठीक आहे. तर समांतरभुज चौकोन म्हणजे काय, तर समांतरभुज चौकोन ह्याला इंग्लिशमध्ये, मराठीत समांतरभुज चौकोन म्हणतात, तर इंग्लिशमध्ये ह्याला पॅरालेलोग्राम असे म्हणतात, ठीक आहे, पॅरालेलोग्राम. कारण की दोन्हीही समोर समोरच्या साईड ह्या कशा असतात, पॅरलल म्हणजे समांतर असतात, कधीच छेदत नाही समोरासमोरच्या, म्हणजे ही बाजू आणि ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू एकमेकांना समांतर असतात. दुसरं काय खासियत आहे, समजा ह्याचा एखादा कोन आहे पी, समजा पी आहे आणि त्याच्या शेजारचा कोन हा क्यू आहे, लगतचा कोन. तर यांची जे लगतचे कोन आहेत यांची नेहमी बेरीज काय येते, तर त्यांची बेरीज येते 180. यांची बेरीज नेहमी काय येते, 180. जर हा पी असेल तर त्याच्या समोरचा जो कोन असणार आहे तो सुद्धा पी असणार आहे. मग हा जर क्यू असेल तर ह्याच्या समोरचा पण कोन कसा असणार आहे, तर क्यू असणार आहे. मग ह्याच्यावरनं तुम्ही म्हणू शकता की तुम्हाला काय दिलेलं आहे, लगतचे कोन दिलेले आहे, लगतचे कोन दिलेले आहे. मग पीच्या जागी तुम्ही काय म्हणा की हा लगतचा कोन किती आहे, 5x-7 दिलेला आहे अंशामध्ये, आणि हा क्यू नसून किती दिलेला आहे, 4x+25° अंशामध्ये. मग तुम्हाला माहिती आहे की जे लगतचे कोण आहे, मग पी क्यू इकडचा पकडा, हा पी क्यू पकडा, हा पी क्यू पकडा, हा पी क्यू पकडा, कोणतेही लगतचे दोन कोण जर टाकले तुम्ही तर यांची बेरीज किती यायला पाहिजे, तर 5x-7+4x+25 यांची बेरीज यायला पाहिजे, टोटल 180°. मग 5x+4x किती होतात, तर 9x होतात. 25 मधनं 7 वजा केले तर हे येतात 18, बरोबर किती, 180. मग 9x बरोबर किती, तर हा प्लसवाला 18 तिकडे पाठवला, हा वजात जाईल. मग काय येणार आहे बघा, 180 मधनं, म्हणजे मी एखाद्या संख्येतून, समजा अशी एखादी 190 आहे, 190 मधून 19 वजा केली, तर ह्याचा अर्थ काय होतो की अशी संख्या 19×9 येणार आहे. बघा आपल्याला लवकर गणित सॉल्व करायचं आहे, ह्याचं उत्तर काय येईल बघा, काय येईल, 162 समथिंग उत्तर येईल. पण हे काढून फायदा नाही आहे, 162 नंतर 9 भाग द्या. तुम्ही असं समजू शकता की 3250 असं काहीतरी संख्या दिली आणि त्याच्यामधनं मी हा जर शून्य काढला, फक्त 325 वजा केली, तर ह्याचा उत्तर काय येणार आहे की 325×9, जे काही उत्तर असणार आहे त्याला 9 गुणू शकता. मग आता इथे कितीने वजा केलेलं आहे, तर 18 वजा केलेलं आहे, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की 18×9 हे किती असणार आहे, 162. मग हा इथे डायरेक्ट हा जो 9 गुणाकारात आहे हा इकडून काढला, इकडे भागाकारात पाठवला, किती उत्तर येणार आहे, 18. मग एक्सची किंमत किती आली, 18. मग 18 ह्याच्यामध्ये ठेवा, 18×5 म्हणजे हा कोण कितीचा येतो तो बघा, पहिले किती येतो, 5×18 म्हणजे 18×5=90. 90 वजा 7, 90 मधनं 7 वजा केले तर हा टोटल अंश किती आलेला आहे, 83°. ह्याच्यामध्ये जर ठेवलं तर हा किती येईल, 18×4 म्हणजेच 72. 72+25 किती येणार आहे, तर 97° येणार आहे. मग 97° हा कोण झाला, 83° हा कोण झाला, तर त्या कोणातील फरक म्हणजे 97 वजा 83 किती येणार आहे, तर हा येईल 4. हा किती येईल, वजाबाकी करायचे आहे, 7×3 गेले तर 4 येईल, 9×8 गेले तर 1 येईल, म्हणजे 14 हे काय असणार आहे, तुमचं उत्तर असणार आहे. दुसरी गोष्ट काय आहे ह्याच्यामध्ये, की तुम्ही जर यांची बेरीज केली ती 180 येते का, पहिले ती बघा. तर 7×3=10 होते, 7×1 आला, 9×9=18, म्हणजे हेही उत्तर तुम्ही जे सॅटिस्फाय करत आहात ते सुद्धा उत्तर इथं मॅच होत आहे. बघा तुम्हाला जर तुमचे काही गणिताचे डाऊट्स आहे, प्रश्न आहे, माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील, तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा, त्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला डायरेक्ट पाठवू शकता.
आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मेंबरशिप ऑफर करत आहोत. त्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा. आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.